learn pronunciation of words. म्हणजे आपण या अक्षर pronunciation of letters. एक आहे ए ते झेड letters. आहेत की नाही? ए बी सी डी अक्षर आहेत की नाही? letters आहेत. मग ह्याचे उच्चार काय असतात हे परत रिविजन घेणार आहोत. आपण अभ्यासले की नाही त्या दिवशी? व्हॉट इज द साऊंड ऑफ ए? म्हणजे ए चा उच्चार काय आहे? म्हणजे आता बी बघा बी ई डी बी चा साऊंड ब ई चा ए ड चा साहिल ड बी चा साऊंड ब ई चा ए डी चा ड ब ए ड ए म्हणजे एक मात्रा द्यायचा बे ड बे ड आता सी ए टी काय आहे सी ए टी कॅचा क ए चा अ ए चा अ कोण म्हटलं ए चा ए अ कशाचं आहे माहितीये का अ आहे अम्ब्रेला यू चा अ आहे की नाही उच्चार अम्ब्रेला मग क ए टी चा ट क ॲट म्हणतो का आपण म्हणजे हा जो ए असतो का नाही आता हा ए आहे त्याचा मात्रा मी बी वर दिला ए कॅन्सल केला झाला बे आता क चा ए चा अर्धचंद्र हा सी वर द्यायचा म्हणजे क वर द्यायचा अ कॅन्सल करायचा कॅट कळलं म्हणजे हे काय आहे ए ई आय ओ यू याचा फक्त उच्चार घ्यायचा असतो तो शेजारचं जे लेटर्स असतात त्याच्या शेजारी सी किंवा टी पहिलं लेटर काय आहे सीच्या नंतर ए आलाय म्हणून ए चा ए चा अर्धचंद्र हा पण सी वर द्यायचा असतो आता हे बघा दुसरा घ्या आईचं घेऊया आपण एक शब्द हे बघा सी के आय टी आयचा काय आहे उच्चार बघा आयचा उच्चार आहे ई म्हणजे वेलांती आहे क के केचा काय उच्चार क बघा इथं सी चा पण क उच्चार आहे आणि केचा पण क उच्चार आहे मग बघा क ई टीचा काय उच्चार आहे तिचा उच्चार काय ट मग क इ तर म्हणणार का क ला वेलांती काय क ला वेलांती काय की ट काय कधी विचार करायचा काय कधी विचार करायचा के आय टी ई काय आयचा उच्चार इथं काय केलाय आयचा काय उच्चार केलाय ठीक आहे आयच उच्चार केलाय का बरं कारण टीच्या पुढं दुसरं लेटर आलेलं आहे दुसरं अक्षर आलेलं आहे टीच्या पुढं इथं टीच्या पुढं इथं टीच्या इथं काहीच अक्षर नाही पुढं आलेलं इथं स्टॉप झाले म्हणजे हे काय आहेत पाच स्वर आहेत स्वर म्हणजे काना मात्रा वेलांटी कानाला एक मात्रा आणि उकार काय आहे हे म्हणजे काना असतो डबल ए म्हणजे काना असतो हे म्हणजे काना असेल तरीही ए वापरतात आणि काना नसेल एखाद्या अक्षराला तरी पण मध्ये ए वापरतात ए ई आय ओ यू ए काण्यासाठी वापरतात किंवा क्यू चा काय आहे उच्चार सांगते मी क्यू चा उच्चार आहे क्व क्यू फॉर काय रे ए फॉर ऍपल बी फॉर बॉल तसं क्यू फॉर काय क्वीन मग क्यूचा उच्चार काय झाला क्व काय उच्चार झाला क ला व ओचा ओच येतो कधी कधी ओ येतो कधी कधी अ येतो ओचा उच्चार काय येतो थांबा ओचा उच्चार काय येतो आता आपण ईचा घेतला थांबा
ही चा एक शब्द घेतला ब ए डी बेड कळ आता अ टीचर किंवा ब ई डी ह्याचा ई उच्चार आहे ई काय पण इमारतीचा ई ठीक आहे ई चा उच्चार काय आहे इमारतीचा ई ब ई डी बेड ठीक आहे आणि हा जो इडलिंबूचा ई आहे तो वेनाटीचा देव बघ ठीक आहे आता ए ई आय ओ यू आता ओ चे बघू आपण ओ चा उच्चार कधी कधी काय केला जातो बघा केला ओ ओ इथं आहे बघा ओ चा उच्चार ओ पण होतो आणि अ पण होतो काय होतो अ ओ चे दोन उच्चार होतात ओचा उच्चार काय आहे ओ किंवा अ नंतर सांगते ना अगोदर मी ओचा उच्चार सांगते ना कोवेरे तिकड बरोबर करते ईश्वरी ईश्वरी चेंज करा तिकडे कोणाचा नंबर आहे ईश्वरी दुसऱ्या मुलीला दे टीचर ओ चा उच्चार ओ चे व्हाट इज द प्रोनाउंसिएशन ऑफ ओ ओ आणि अ आता जी ओ डी काय आहे सगळा जी ओ डी ओ चा उच्चार अ जी चा उच्चार बघ मी फोन जी चा उच्चार काय आहे ग एफ चा उच्चार आहे ह एच चा उच्चार आहे आता जी चा ग ओ चा उच्चार आहे अ चा उच्चार आहे ग ऑड कोण बोलते तिथे ग ऑड म्हणजे ग आणि अ चा काय आहे अ चा अर्ध चंद्र आणि एक काना भैया घेतला भैया जिओडी पिओडी सिओडी समजलं दोन मिनिटं पॉज करते देऊ